हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर BBSEA या कोर्समधील तृतीय वर्ष म्हणजेच TY BBSEAचा सिलॅबस बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू. BBSEA या कोर्समधील ही 5वी सेम आहे आणि आपल्या TY या वर्षातली ही पहिली सेम, ज्याच्यामध्ये टोटल 7 पेपर आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यातले पहिले 4 पेपर हे थेरॉटिकल असणार आहेत आणि राहिलेले 3 पेपर हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहेत. यातला पहिला सब्जेक्ट आहे सायबर सिक्युरिटी. टोटल 7 चॅप्टरमध्ये आपल्याला हा सब्जेक्ट कव्हर करायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सायबर सिक्युरिटी रिलेटेड ज्या ज्या सिक्युरिटीचे मेजर्स आपण यूज करू शकतो, सायबर लॉज असतील किंवा सायबर फॉरेन्सिक असेल, याच्याबद्दल आपल्याला डिटेल याच्यातून माहिती मिळणार आहे. याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सायबर क्राईम, सायबर सिक्युरिटी, सायबर स्टॉकिंग, सायबर क्राईमचे काही टूल्स आणि मेथड्स, सायबर फॉरेन्सिक, सायबर सिक्युरिटी आणि काही एक्झाम्पल्स आणि केस स्टडी हे याच्यात आपण बघणार आहोत. याचे रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. सेकंड सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. या सब्जेक्टमध्ये बेसिक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा पार्ट आपल्याला सेकंड इयरमध्ये झालेला आहे. त्याच्याच पुढचा ॲडव्हान्स पार्ट या सब्जेक्टमध्ये कव्हर होतोय. टोटल 9 चॅप्टरच्या अकॉर्डिंग हा सब्जेक्ट आपण कव्हर करतोय, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू सॉफ्टवेअर मॉडेलिंग, SRS डॉक्युमेंटेशन, UML, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल, स्ट्रक्चरल मॉडेलिंग, बिहेवियरल मॉडेलिंग, आर्किटेक्चरल मॉडेलिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड अनालिसिस, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन, असे हे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करतोय, ज्याच्या अकॉर्डिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ही ॲक्च्युली कशी वर्क होते हा पार्ट आपल्याला या सब्जेक्टमधून कव्हर होतोय. याच्या रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे कोर जावा. या सब्जेक्टमध्ये टोटल 5 चॅप्टरमध्ये आपण हा कव्हर करतोय, ज्याच्यामध्ये जावा फंडामेंटल, क्लासेस अँड ऑब्जेक्ट, त्याचे मेथड, इनहेरिटन्स, पॅकेजेस अँड कलेक्शन, फाईल अँड एक्सेप्शन हँडलिंग, ॲपलेट, AWT, इव्हेंट अँड स्विंग प्रोग्रॅमिंग, अशा टाईपचे टॉपिक्स इथं कव्हर होत आहेत. या सब्जेक्टच्या हेल्पने आपल्याला वेब ॲप्लिकेशन, GUI ॲप्लिकेशन, अशा टाईपचे ॲप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी खूप हेल्प होते. हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या पुढच्या प्रोग्रॅमिंगच्या अकॉर्डिंग आणि प्रोजेक्टच्या अकॉर्डिंग. याचे हे काही रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला सिलॅबसमध्ये दिलेली आहे, त्याची नक्की हेल्प घ्या. नेक्स्ट सब्जेक्ट आहे 504 MongoDB. आता 504 हा जो पेपर आहे, 4th पेपर, याला 2 ऑप्शन आहेत. याच्यापैकी 1 ऑप्शन तुम्हाला तुमच्या कॉलेज थ्रू स्टडी करावं लागेल. तर पहिला ऑप्शन आहे MongoDB. टोटल 5 चॅप्टरच्या अकॉर्डिंग हा सब्जेक्ट कव्हर केला जातोय, ज्याच्यामध्ये NoSQL हा जो डेटाबेसचा टाईप आहे तो आपण इथं स्टडी करणार आहोत. MongoDBचे जे बेसिक्स आहेत, त्याचे जे काही ऑपरेशन्स, ॲग्रिगेशन, ॲडमिनिस्ट्रेशन, हे जे काही टॉपिक आहे हे इथं आपण कव्हर करणार आहोत. खूप छान असं सब्जेक्ट आहे, ज्याचं प्रॅक्टिकलसुद्धा तुम्हाला काही असाइनमेंट याच्या दिल्या जाणार आहेत, ते प्रॅक्टिकली तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतील. याच्याही रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे पायथॉन, जो MongoDBसाठी ऑप्शनला आहे. एकतर MongoDB किंवा पायथॉन, या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला TY मध्ये स्टडी करावं लागेल. आता पायथॉनमध्ये टोटल 6 चॅप्टरच्या अकॉर्डिंग आपण हा सब्जेक्ट कव्हर करतोय. पायथॉन जर बघितली तर आत्ताची ही ट्रेंडी लँग्वेज आहे, खूप पॉप्युलर अशी लँग्वेज आहे. खूप टाईपचे आपण ॲप्लिकेशन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. वेब ॲप्लिकेशन असेल, स्मॉल ॲप्लिकेशन असेल, किंवा कुठल्याही टाईपचं लार्ज आणि कॉम्प्लिकेटेड ॲप्लिकेशन असेल, डेटा ॲनालिसिस असेल, डेटा मायनिंग असेल, असे जे काही ऑपरेशन्स आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत, ते आपण याच्यामध्ये करू शकतो. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू पायथॉन, त्याचे काही पॅकेजेस, क्लासेस, ऑब्जेक्ट, एक्सेप्शनल हँडलिंग, GUI प्रोग्रॅमिंग आणि पायथॉन लायब्ररीज, अशा अकॉर्डिंग आपण हा सब्जेक्ट कव्हर करणार आहोत, ज्याचं तुम्हाला प्रॅक्टिकलसुद्धा अटेम्प करायचं आहे. तर हे ह्याचे काही रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे. 5वा जो पेपर आहे तो तुमचा प्रोजेक्टसाठी आहे. याला टोटल 4 क्रेडिट आहेत आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला TY च्या फर्स्ट सेममध्ये कम्प्लीट करायचा आहे. त्याच्या गाईडलाईन ज्या आहेत ते तुम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केल्या जातील. 506 म्हणजे 6वा जो पेपर आपला जो आहे तो कम्प्युटर लॅबोरेटरी बेस आहे, जो 503 आणि 504 यांच्यावरती तो बेस असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॅक्टिकल असाइनमेंट्स असणार आहेत, ते आपल्याला तिथं कम्प्लीट करावे लागणार आहेत. 7वा पेपर आहे इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, हा ॲडॉनचा सब्जेक्ट आहे. टोटल 30 लेक्चरमध्ये हा सब्जेक्ट कव्हर होणार आहे, ज्याच्यामध्ये 15 लेक्चर हे थेरीसाठी असणार आहेत आणि 15 हे प्रॅक्टिकलसाठी असणार आहेत. 3 चॅप्टरच्या अकॉर्डिंग हा सब्जेक्ट कव्हर होतोय, ज्याच्यामध्ये IoT रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत किंवा काही कम्युनिकेशनच्या टेक्नॉलॉजीज आहेत, मायक्रो कंट्रोलरचे फंडामेंटल, आर्ड्युनो युनोचे स्केच किंवा त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, त्या डॉक्युमेंटेशन आहे, हा पार्ट या सब्जेक्टमध्ये कव्हर होणार आहे. याच्याही रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला सिलॅबसमध्ये दिलेली आहे, त्याची नक्की हेल्प घ्या.
तर असा हा आपल्या फर्स्ट सेमचा म्हणजे टीवाय मधली फर्स्ट सेम आणि बीबीएससीए या कोर्स मधली पाचव्या सेमचा हा सिलेबस आहे. आता आपण बघूया सहावी सेम आणि शेवटची लास्ट सेम आपल्या बीबीए या कोर्स मधली लास्ट सेम, ज्याच्यामध्ये टोटल 7 पेपर तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिले 4 पेपर हे तुमचे थेरॉटिकल तुम्हाला स्टडी करायचे आणि राहिलेले 3 पेपर हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार आहेत. पहिला सब्जेक्ट आहे रिसेंट ट्रेंड्स इन आयटी. या सब्जेक्टमध्ये आयटी मधले ज्या रिसेंट ट्रेंड्स आहेत, ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याचा स्टडी होणार आहे. प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा वेअरहाउसिंग, डेटा मायनिंग, स्पार्क प्रोग्रॅमिंग हा पार्ट सुद्धा या सब्जेक्टमध्ये कव्हर होते. टोटल 6 चॅप्टरच्या अकॉर्डिंग हा सब्जेक्ट कव्हर होते, ज्याच्या काही रेफरन्स बुकची लिस्ट सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. या सब्जेक्टमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या काही मेथडचा स्टडी केला जाणार आहे, ज्याच्यामध्ये SQA म्हणजे सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्सचाही पार्ट इथं कव्हर केला जाणार आहे. टोटल 6 चॅप्टरच्या अकॉर्डिंग हा सब्जेक्ट कव्हर होतोय, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, टेस्टिंगच्या काही मेथड्स, काही स्ट्रॅटेजीज, सॉफ्टवेअर मॅट्रिक्स, स्पेशलाइज एन्व्हायरमेंट फॉर टेस्टिंग, टेस्टिंगचे काही टूल्स किंवा SQA हा पार्ट जो आहे तो या सब्जेक्टमध्ये कव्हर होणार आहे. याच्याही रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, त्याची नक्की हेल्प घ्या. नेक्स्ट सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स जावा. कोर जावाचा पार्ट आपला फर्स्ट सेममध्ये म्हणजे TYच्या फर्स्ट सेममध्ये आपला कव्हर झालेला असतो आणि त्याच्यानंतरच्या ह्या 6व्या सेममध्ये म्हणजेच TYच्या 2ऱ्या सेममध्ये आपण ॲडव्हान्स जावाचा पार्ट बघतोय, ज्याच्यामध्ये JDBC, मल्टी थ्रेडिंग, नेटवर्किंग, सर्वलेट अँड JSP, स्प्रिंग, हायबरनेट प्रोग्रॅमिंग असे जे काही इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग अशा कन्सेप्ट आहेत ते या सब्जेक्टमध्ये कव्हर होणार आहेत. टोटल 5 चॅप्टरमध्ये आपण हा सब्जेक्ट कव्हर करतोय, ज्याच्या रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे अँड्रॉइड प्रोग्रामिंग. 604 म्हणजे चौथा जो पेपर आहे 6व्या सेममधला, त्याला 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे अँड्रॉइड प्रोग्रामिंग. टोटल 7 चॅप्टरमध्ये आपण हा सब्जेक्ट कव्हर करतोय. जसं आपल्याला माहीत आहे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती मोबाईल सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये यूज केली जाते आणि त्याच्याशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये अँड्रॉइड प्रोग्रामिंग आपण शिकणार आहोत. ज्याच्यात इंट्रोडक्शन टू अँड्रॉइड प्रोग्रामिंग, त्याच्या काही ऍक्टिव्हिटी, इंटेंट, लेआउट, बेसिक UI डिझाईन, अडॅप्टर अँड मेनू, थ्रेड्स, नोटिफिकेशन, कंटेंट प्रोव्हायडर, लोकेशन बेस्ड सर्व्हिस अँड गुगल मॅप असे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते या सब्जेक्टमध्ये कव्हर होणार आहेत. या सब्जेक्टच्या स्टडीनंतर तुम्ही सिम्पल आणि असे शॉर्ट जे GUI ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही क्रिएट करू शकता. प्लस तुम्हाला डेटा कनेक्टिव्हिटी, डेटा स्टोरिंग हा सुद्धा पार्ट या सब्जेक्टमधून कव्हर होणार आहे. याच्याही रेफरन्स बुकची लिस्ट दिलेली आहे, त्याची नक्की हेल्प घ्या. खूप इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट असणार आहे. चौथ्या पेपरला ऑप्शन आहे .NET फ्रेमवर्क. पहिला ऑप्शन होता अँड्रॉइड प्रोग्रामिंग आणि त्याला सेकंड ऑप्शन आहे .NET फ्रेमवर्क. अँड्रॉइड प्रोग्रामिंग सारखाच .NET फ्रेमवर्क हा जो सब्जेक्ट आहे हाही प्रॅक्टिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. दोन्ही सब्जेक्टमध्ये तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्ही पार्ट कव्हर करायचे आहेत. .NET फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू फ्रेमवर्क, त्याचं VB.NET किंवा C#, ASP.NET याच्या अलॉंग तुम्हाला त्याचा कसा यूज करायचा हेही इथं आपण हा टॉपिक कव्हर होणार आहे. प्लस आर्किटेक्चर ऑफ ADO.NET हाही पार्ट या सब्जेक्टमध्ये कव्हर होतोय. या सब्जेक्टच्या स्टडीनंतर तुम्ही वेब ॲप्लिकेशन, वेबसाईट डेव्हलप करणे अशा टाईपचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही इझिली करू शकता. याच्याही काही रेफरन्स बुकची तुम्हाला लिस्ट दिलेली आहे, त्याची नक्की हेल्प घ्या. 5वा सब्जेक्ट आहे प्रोजेक्टसाठी. त्याला 4 क्रेडिट असणार आहेत आणि त्याचे जे काही गाईडलाईन्स असतील ते तुम्हाला कॉलेज थ्रू प्रोव्हाइड केल्या जातील. 6वा पेपर हा तुमचा कम्प्युटर लॅबोरेटरी बेस असणार आहे, जो तुमचा 3रा पेपर आणि 4था पेपर या दोन्हीच्या असाइनमेंटच्या वरती हा तुमचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड हा सब्जेक्ट असणार आहे, लॅब कोर्स असणार आहे, जो तुम्हाला 6वा सब्जेक्ट टोटल 4 क्रेडिटसाठी तुम्हाला हा कम्प्लीट करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिकल असाइनमेंट दिल्या जातील त्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे. 7वा पेपर आहे सॉफ्ट स्किल. हा सब्जेक्ट ॲडॉनसाठी असणार आहे, त्याच्यामध्ये 30 लेक्चरमध्ये हा पार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा, ज्याच्यामध्ये 15 हे तुमचे थेरॉटिकली कम्प्लीट होणार आहेत आणि 15 लेक्चर हे प्रॅक्टिकली कम्प्लीट होणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशनच्या काही स्किल्सचा स्टडी करायचा आहे, जे तुमच्या रिटन कम्युनिकेशन असेल किंवा ओरल कम्युनिकेशन असेल याचा पार्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहे. प्लस तुम्हाला जे काही टीमवर्क असेल किंवा लीडरशिप असेल किंवा जे काही तुम्हाला टास्क परफॉर्म करायचे आहे त्याच्या अकॉर्डिंग वेगवेगळ्या अशा असाइनमेंट असणार आहेत, त्याही तुम्हाला याच्यामध्ये कम्प्लीट करायचे आहेत. तर असा हा आपल्या TYBBA 3rd इयरचा BBA CA या कोर्सचा सिलेबस आहे. BBA CA रिलेटेड आणखी आपण टॉपिक्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. आमच्या चॅनलसोबत राहा. थँक्यू.